मग असे म्हणत होता. त्याच्यातनं ते घरात दादा दादा दादा, मग गरीब कामवाले बाई, गरीब आपले झाडूवाले, दूध आणणारे, पेपर आणणारे, ते सगळे दादा दादा दादा. आणि शेतावर गेलं की तिथे एक पद्धत होती मालक, म्हणजे शेतावर गरीब माणसं आम्हाला मालक म्हणायचे. त्याच्यावर आम्हाला शेतावर जायला फार आवडायचं. तिथं गेल्यावर आपल्याला मालक म्हणतात, मोठे पण देतात, अहो मालक या आऊ जाव. त्याच्यावर तिथं गंमत, म्हणजे गंमत वाटायची, पण ती एक पद्धत होती त्या काळातली. आजही तुमच्या सोलापूर जिल्ह्यात अनेकांना मालक म्हणतात, राजन पाटलांना परिचय वाढले पण त्यांनाही मालक म्हणायचे, अशा अनेकांना तिथं मालक म्हणतात. तसं इथं म्हणून ते घरात मोठा, इकडं बारामतीत राहणाऱ्या भावंडांच्यात मुलगा म्हणून मीच मोठा. त्याच्यावर ते दादा 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 दादा, ते दादा नवा म्हणजे अजित दादा असते. पण उमेदीच्या काळात तुम्ही बरेच व्यवसाय केलेत, म्हणजे शेती तर तुम्ही करत होता पण पोल्ट्रीचा व्यवसाय केला आहे, म्हणजे अंड्याची डिलिव्हरी द्यायला जात होता असं म्हणतात, दुधाचा व्यवसायही केला आहे म्हणतात. तर या काळातले व्यवसाय करत असण्याच्या काळातले काय अनुभव आहेत? म्हणजे काय नाही, मी कुठलाही व्यवसाय करतो त्यावेळेस मन लावून झोकून देऊन काम करतो. करायचं तर त्याच्यात रिझल्ट ओरिएंटलच काम करायचं. त्याच्यावर ज्यावेळेस वडिलांची डेअरी होती, त्या डेअरीच्यामध्ये काम करत असताना दुग्ध व्यवसाय, तिथं एखादी गाय व्यायला झाली आणि रात्री विनार असेल तर तिथं बाहेर बास टाकायची आणि बाजावर बसायचं. मग तिथं गडी माणसं जी असतात आपल्या शेत गोठ्यामधली, ज्यांच्यावर दूध काढायची वगैरे जबाबदारी, चारा टाकायची जबाबदारी, तेही तिथं असायचे. मग ते काढल्यानंतर त्याच्यात फ्युरियाच्या गोळ्या देणं, अमुक देणं, जार पडला का नाही बघणं वगैरे वगैरे, हे सगळ्या गोष्टी आम्ही फार बारकाईने बघितल्यात. बैलगाडी चालवलेली आहे, खतं सुट्टीच्या दिवशी रानात, म्हणजे बैलगाडी वाला तिथं गडी असायचा पण त्याच्याबरोबर खतं, उन्हाळ्याची बघा खतं टाकली जातात आपल्या गावाकडं, ट्रॅक्टरमधनं, ट्रॅक्टर ट्रेलरमधनं किंवा बैलगाडीतनं खतं टाकायला जायचं. नांगरट चालू असेल तर नांगरटीला जायचं. हे असल्या आवडी असायचे, कारण आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं, त्याच्यावर शेतचे हे आवडीचा. तसं ते दुधाचाही व्यवसाय उत्तम पद्धतीनं संकरित गाईची पैदास करणं, तुमच्या गीर गाई वडिलांनी आणल्या होत्या त्याला क्रॉस ब्रीड करणं, त्याच्यातनं नवीन कालवडीची पैदास होऊन ते वाढवणं, दुधाचा धंदा वाढवणं, त्याच्यातनं दोन पैसे कसे मिळतील, पोल्ट्रीच्या करता लोन काढलं, युनायटेड वेस्टर्न बँकेचं मोठी पोल्ट्री केली, साधारण रोज 40,000 अंडी निघायची, ती अंडी पाठवणं, 2 दिवसाला 2.5 दिवसाला एक आयशर कॅन्टर भरून जायचा मुंबईला, लाख अंडी, असे सगळे धंदे केले. आणि त्या धंद्यात कधी कमीपणा वाटून दिला नाही. गरीब माणसं काम करत असेल तर आपण पण त्यांच्यावर अंडी गोळा करायची, घरातले सगळे मिसेस विसेस सगळे गोळा करायचे, अशा पद्धतीनं आम्ही ते केलं. त्यामुळं या सगळे बारकावे आम्हाला माहिती असल्यामुळं काय लोकांची अडचण असतील, मध्यमवर्गीयाला, गरीब माणसाला जगण्याच्या करता किती हालापेष्टा सहन करावे लागतात हे उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, काही काळ अनुभवलेलं पण आहे. वडील वारले तेव्हा एकदम थोडीशी आर्थिक ओढाताण सुरू होती, परंतु त्याच्यातलं आम्ही सावरले.